नमस्कार माय यूट्यूब फॅमिली तर महाडा लॉटरी दोन हजार तेवीसबद्दलची जी नवीन उत्पन्न मर्यादा आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि याच्या आधी मी एक दोन व्हिडिओ या विषयावर बनवलेले आहे तरीसुद्धा आज जी क म्हडाची कोकण मंडळाची जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीमध्ये जी उत्पन्न मर्यादा दिली आहे ती मी आधी बनवलेल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेच तरी पण परत आज त्या जाहिरातीच्या जी जाहिरात दिलेली आहे त्याच्या बेसिसवर आपण उत्पन्न मर्यादा पाहूया अर्जदाराच्या प्रधानमंत्री आवास योजनेकरिता दिनांक एक चार दोन हजार एकवीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीसमधील आयकर विवरणपत्र अथवा एक एप्रिल दोन हजार एकवीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या वर्षामधील तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखल्यामधील कौटुंबिक उत्पन्न गटनिहाय खालीलप्रमाणे असणे आवश्यक आहे आता इथे कौटुंबिक उत्पन्न आले तर कौटुंबिक उत्पन्न म्हणजे फक्त तर पती आणि पत्नी यांचेच उत्पन्न ग्राह्य धरले जाते तर उत्पन्न गट जे आहे ते अत्यल्प उत्पन्न गट ई डब्ल्यू एससाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ही तीन लाखापर्यंत आहे आता वीस टक्के सर्वसमावेशक योजना जी आहे आणि कोकण मंडल योजना जी आहे तर त्याच्यासाठी सुद्धा एक एप्रिल दोन हजार एकवीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या वर्षामधीलच आयकर विवरणपत्र किंवा उत्पन्नाचा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आणि आता जे उत्पन्न गट आहेत ते खालीलप्रमाणे आहेत अत्यल्प गटासाठी सहा लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असायला हवं अल्प गटासाठी नऊ लाखापर्यंत मध्यम उत्पन्न गटासाठी बारा लाखापर्यंत आणि उच्च उत्पन्न गटासाठी कमाल मर्यादा नाही तर हे कोणासाठी आहे तर हे मुंबई महानगर क्षेत्र पुणे महानगरक्षेत्र नागपूर महानगर क्षेत्र नागपूर सुधार प्रन्यास एन आय टी प्रदेश तसेच दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यासाठी ही उत्पन्न मर्यादा आहे आणि उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्यासाठी जी उत्पन्न मर्यादा आहे ती अत्यल्पसाठी आहे साडेचार लाख अल्पसाठी आहे साडेसात लाख मध्यम उत्पन्न गटासाठी आहे बारा लाख आणि उच्च उत्पन्न गटासाठी कमाल मर्यादा नाही तसेच या शासन निर्णयानुसार उपरोक्त चारही उत्पन्न गटासाठी किमान मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही तसेच उच्च उत्पन्न गटासाठी कमाल मर्यादा नाही त्यामुळे अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती चारही गटात म्हणजेच डब्ल्यू एस एल आय जी एम आय जी आणि एच आय जी यामध्ये अर्ज करू शकतो तर अल्प उत्पन्न गट एल आय जी या गटातील व्यक्ती तीन गटासाठी म्हणजे एल आय जी एम आय जी आणि एच आय जीसाठी अर्ज करू शकतो तर मध्यम उत्पन्न गटातील जी व्यक्ती आहे म्हणजे एम आय जीमधील तर ही व्यक्ती फक्त दोन गटासाठी अर्ज करू शकते ते म्हणजे एच आय जी किंवा एम आय जी आणि उच्च उत्पन्न गट म्हणजे एच आय जी तर एच आय जी गटातील व्यक्ती ही फक्त एका गटासाठी अर्ज करू शकते ती म्हणजे एच आय जीसाठीच एच आय जी कॅटेगरीची जी व्यक्ती आहे ती एम आय जी एल आय जी किंवा ई डब्ल्यू एसमध्ये अर्ज करू शकत नाही त्याच्या एच आय जी शिवाय एम आय जी कॅटेगरीमधली व्यक्ती एल आय जी किंवा ईडब्ल्यू एसमध्ये अर्ज करू शकत नाही ती फक्त आणि फक्त एम आय जी आणि एच आय जीमध्ये अर्ज करू शकते तसेच जर तुम्ही एल आय जीसाठी पात्र होत असताल तुमचं उत्पन्न जे आहे ते एल आय जीमध्ये येत असेल तर तुम्ही ई डब्ल्यू एस या गटासाठी अर्ज करू शकत नाही तर तुम्ही एम आय जी एच आय जी आणि एल आय जीसाठी अप्लाय करू शकता आणि फक्त आणि फक्त डब्ल्यू एस कॅटेगरीमधील जी व्यक्ती आहे ती मात्र कोणत्याही गटासाठी कोणत्याही उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकते हे लक्षात घ्या त्याच्यामुळे ई डब्ल्यू एसमध्ये जे येतात त्यांना काही प्रॉब्लेम नाही ते कोणत्याही गटात अर्ज करू शकतात पण तुम्ही जर एल आय जीमध्ये येत असताल तुम्ही तुमचं उत्पन्न जे बनवताय ते एल आय जीमध्ये येत असेल आणि तुम्ही जर ई डब्ल्यू एससाठी अर्ज करत असाल किंवा तुम्ही एम आय जीमध्ये येता आणि तुम्ही एल आय जीसाठी अर्ज करत असाल तर तुमचे अर्ज रद्द होणार त्यामुळे तुम्ही नीट व्यवस्थित चेक करा की तुमचं तुम्ही जे इन्कम सर्टिफिकेट बनवलेलं आहे ते त्याची जी उत्पन्न मर्यादा आहे ती कुठल्या गटात आपण अर्ज करू शकतो आणि कुठल्या गटात आपण अर्ज करू शकत नाही सो so, ही महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार